धनाजी खटके गाँव टेम्भोर्णी तालुका माड़ा जिल्हा सोलापूर। मी बऱ्याच ठिकाणी गेलो दवाखान्यात पण नव्याने टक्केच बोलायचे। मी युट्यूबवर बघितलं मग पण ऑपरेशन करायला काय नको म्हणायची मला। पण मी काय केलं मोबाईलच आणला नाही आणि ॲडमिट झालो। सरांनी मला पहिल्यांदा आल्यावर सांगितलं की 100% बरा करणार आणि गॅरंटी 100% दिली। आणि मग मी लगेच निर्णयच घेतला आणि कुणाला सांगितलं नाही मोबाईल त्यांना विचारा मोबाईल आणला कचरा डिस्टर्ब केल्यानंतर परत पेशंटचं सुद्धा डिस्टर्ब होऊ शकतं। तुमचं मानेचं आणि कमरेचं ऑपरेशन दोन्ही एका वेळी एका दिवशी झालं आणि 10 मिनिटात चालू दहा मिनिटात चालू तसं तर 5 मिनिटात चालू असतो पण मला चालून दिलं नाही 10 मिनिटात चालू आणि व्हॉट्सअप चालू 1430 हे गादी कमरेची होती आणि मानेची गादी अशी सरकली की शीर पूर्ण काळी शीर ते पांढरी झाली पूर्ण समजलं का। तर हे शीर पांढरी झाली म्हणजे पूर्ण घासली गेली शीर हे तुटले असते तर चारे पाय हात पाय हात चारे हात पाय अपंग लगेच झाले असते म्हणजे खूप खराब अवस्थेत आले होते माझ्याकडे। तर ऑपरेशन मानेचंही करण्यात आलं कमरेचंही करण्यात आलं आणि ऑपरेशनचा स्वरूप थोडा आपण पाहू शकतो। मानेची गादी जे पूर्ण खराब झाली होती ते आपण बदलून टाकली कसे बदलले ते पण पाहू शकतो। एक गादी नवीन बसवण्यात आली आणि गादी बाहेर सरकून येतं स्क्रूनी बसवण्यात आली पूर्ण असं या पद्धतीने स्पेशल गादी पूर्ण बदलण्यात आली तिथे परत टेन्शन नाही तिथे परत ताप येऊ शकत नाही आणि ह्या कारणासाठी पेशंट आमच्याकडे परत येऊ नये। पेशंट लागून आलेले असतात आमच्या सर्व आणि इच्छा असते की परत ऑपरेशन करू नये आणि कमरेची गादी सरकू नये आणि परत त्रास होऊ नये ते क्लिप बसवण्यात आली। तर एका वेळी एका दिवशी दोन्ही ऑपरेशन भावाचे करण्यात आले मान्याचंही आणि कमरेचंही ऑपरेशन करून तुम्ही 10 मिनिटात चालले आणि तुम्हाला किती आनंद वाटत खूप म्हणजे असा आनंद जगात कुठे डॉक्टर बघितला नाही आता जगात आतापर्यंत डॉक्टर नाही 40 वर्ष अनुभव डॉक्टरकडे गेलो मला सांगितलं इकडे 40 वर्षाचा अनुभव आहे डॉक्टरला तू त्यांना जाऊ त्यांनी मला सांगितलं 99 की अरे आम्ही काय देऊ आता मग मला सांगा मी डायरेक्टली यांनी मला ऍडमिट झालं की 100% बरा होणार काल मी सांगितलं तू वॉकिंग करू शकणार रनिंग करू शकणार आणि तसेच कंडिशन करून दाखवा लोकांना विश्वास असेल असं नाही की तुम्ही फास्ट चालतात की आपले हे पूर्ण व्यवस्थित चालू शकता हे महत्वाचं आहे म्हणजे कुठेही माझ्या रज्जूवर धक्का बसला नाही ऑपरेशन मध्ये नाहीतर त्या शीर चोकअप झाल्यामुळे तुटल्यामुळे शीर पॅरालिसिस झालं असतं तर त्याचा कुठेही प्रॉब्लेम नाही आहे दोन्ही ऑपरेशन 1 नंबर झालेले आहेत आणि भाऊ आनंदी आहेत। तर गावी जाऊन लोकांना सांगणार की हा ऑपरेशन मणक्याच्या खरं बरं होतंय मी तरी एकच सांगणार की डबल करून परत इथं जाऊ नका आधी पहिल्यांदा काय मणक्याचा प्रॉब्लेम असला तर आधी ह्या सरांनी ऑपरेशन सांगितलं तिथंच लगेच निर्णय घ्या 8 दिवसाच्या तर ऑपरेशन करून टाका लाभवू नका जाऊ नका शीर शीर त्यांची घासली होती तुटायला लागली होती शीर जर तुटली असती तर ऑपरेशन फार लांबची गोष्ट आहे कधी चालले पण नसते आणि झोपून राहिले मला आधी चालत हे एवढं मी येत नव्हतं पाय उचलायला जीवावर येत होता आता आता हात मी साध्याकडे बांधून झटवा लागतो थांबा मारायचा लई थांबा मारायचा आणि हे पाय आहे कितन तिथवर गेले की लई दुखायचा लगेच आता सध्या बसूच वाटत नाही किती मी चालू वाटते तरी ऑपरेशन नंतर तुम्ही एकंदरीत किती चालले असतील 1430 फूट मी फरशा माफल्या मी वाटतं कुठं थांबलो नाही खरं 2 किलोमीटर आता सुद्धा चालू शकतील वाटतं 2.5 किलोमीटर सांगा अजूनही पेशंट हॉस्पिटलमध्ये आहेत डिस्चार्ज केलेले नाही आहेत डिस्चार्ज नंतर अजून जरी बघायचं असलं तर 5 किलोमीटर आता चालू होतो तुम्ही वाटतं त्याचं खरं कौतुक केलं पाहिजे या बस व्हेरी गुड छान बस।